प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण येतात मात्र आपल्या समस्यांपेक्षा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारी व्यक्तीच जनतेच्या गळ्यातील बनते खासदार धनंजय यांनी दहा वर्ष दलित उपेक्षित आणि जीवनात आनंदाचा आणि सुखाचा दिवस यावा याकरिता अथक प्रयत्न केले सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे खासदार धनंजय महाडिक हेच सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी आहेत गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा विजयी केल्यास तो उपेक्षित दलित आणि वंचितांचा विजय असेल असं प्रतिपादन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं कनान नगर इथं आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील कनान नगर इथं महिला मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला कनान नगर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली यावेळी बोलताना सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी गेल्या दहा वर्षात महाडी कुटुंबीय सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले आहेत विशेषतः झोपडपट्टीधारक वंचित उपेक्षित आणि दलित यांच्या समस्या समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी खासदार महाडिक यांनी अनेक प्रयत्न केलेत सर्वसामान्यांच्या व्यथावेदनांची जाण असलेल्या खासदार महाडिक यांनी कष्टकरी आणि श्रमिक यांना दिलासा देण्यासाठी खासदार पदाचा उपयोग केला संसदेमध्ये एक हजारपेक्षा जास्त प्रश्न मांडून सर्वसामान्यांच्या मनात आपली प्रतिमा निर्माण केली कोल्हापूरला विस्तारण्यासाठी आणि विकासासाठी मोठा वाव आहे ही बाब लक्षात घेऊन विकासाचे नवनवीन प्रकल्प राबवले विशेषतः गोरगरीब महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवलं या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन कनान नगरसह पूर्ण जिल्ह्यातील हजारो महिला आज स्वावलंबनाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत एकूणच खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या दहा वर्षात गोरगरिबांचे अश्रू पुसत त्यांच्या जीवनात सुख आनंद आणि समाधान देण्यासाठी प्रयत्न केलेत त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांचा निवडणुकीतील विजय हा वंचित उपेक्षित आणि दलितांचा विजय असेल असं सौभाग्यवती महाडिक यांनी नमूद केलं कनानगरच्या कष्टकरी वर्गाची साथ खासदार धनंजय महाडिक यांनाच मिळेल अशी ग्वाही यावेळी अनेक महिलांनी दिली या मेळाव्याला पप्पू सावंत राकेश सावंत रमेश भोसले राजश्री कांबळे लक्ष्मी पाटील शोभा काळे पल्लवी सावंत रोहिणी सावंत युवती मंचच्या उज्ज्वला साळोखे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या